क्षयरोग निर्मूलनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त कार्यक्रम आहे आणि आम्हाला शासकीय यंत्रणेकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी कोविड-19 लढा दिला त्याच पद्धतीने क्षयरोग निर्मूलनाचे काम यशस्वीरित्या पार पाडतील असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद महानगरपालिका यांचे कैलाशनगर येथील शार क्षयरोग केंद्र कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी केले. क्षयरोग रुग्णांचे उपचार व त्यांना देण्यात येणारी सवलतींची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ते म्हणाले. टीबी रुग्णांना मोफत उपचार, मोफत चाचण्या आणि पोषण आहारासाठी देण्यात येणारी रक्कम अशा सवलतींची जास्तीत जास्त जनजागृती करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. ज्या पद्धतीने कोविड रुग्णांचे उपचार करण्यात येते त्याच पद्धतीने टीबी रुग्णांचे उपचार करावे लागते. रुग्णांसोबत राहणारे नातेवाईक यांची देखील चाचण्या करावी लागते. याबाबत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर आपण म्हणतो त्या पद्धतीनं खरोखर जर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, जसा कोविड पसरू द्यायचा नाही तसं क्षयरोग पसरू दिला नाही, तर खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये काम होऊ शकणार. तर या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या आहेत. हे कार्यालय त्यासाठी आहे आणि मला विश्वास आहे की आपला ही संख्या वाढू नये या संदर्भात काम होईल. ज्यांना झाला जरी टीबी तरी तो आता लवकर दुरुस्त होईल, त्या संदर्भातलं काम प्रभावीपणे व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा मी आरोग्यमंत्री या नात्यानी व्यक्त करतो आणि आमचा आरोग्य विभाग हा निश्चित प्रकारे या सगळ्या कामात कटिबद्ध राहील हा विश्वास सुद्धा औरंगाबाद शहरवासियांना आणि जिल्हावासियांना या ठिकाणी देऊ इच्छितो. तसेच आता राज्यभरात 1000 ते 1500 लोक संक्रमित होत असून असं म्हणायला हरकत नाही की तिसरी लाट जवळपास संपत आली आहे. ही खूप समाधानाची बाब असून या यशाचे श्रेय लसीकरणाला जाते असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. मला सांगितलं पाहिजे की कोविडच्या बाबतीत आता राज्यभरामध्ये 1000, 1200, 1500 पेशंट येत आहेत, जे तिसऱ्या वेव मध्ये 48,000 पीक लोडला मी पाहिलेले. त्यामुळे 48,000 आणि आता 1000-1500 याचा अर्थ तिसरी लाट आपली जवळजवळ आता फ्लॅट झालेली किंवा फ्लॅट होत आहे. आणि त्यामुळं ती जमेची बाजू आहे, ती खूप चांगली समाधानाची बाजू आहे. आज जे काही आपल्याला यश मिळतंय त्याला वॅक्सिनेशनला फार महत्व दिलं पाहिजे आणि या निमित्ताने इथं ॲडिशनल कलेक्टर आहेत, आमचा आरोग्य विभागाची सगळी टीम आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनीच मिळून एक चांगलं काम, महानगरपालिका सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं आणि त्यामुळं 80-85% दरम्यान आपलं या ठिकाणचं सुद्धा फर्स्ट डोस झालेला आहे. तरी सुद्धा मला वाटतं अजून सेकंड डोस होणं बाकी आहे, जरा त्याच्यात टक्केवारी कमी आहे. 15 ते 18 वयोगटातली टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे. काम मोठंच आहे, काम करत राहायला पाहिजे, मिशन मोडवर काम केलं पाहिजे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अविश्रांत काम करणं हाच या कोरोनाच्या संदर्भातला आणि वॅक्सिनेशनच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय असणार आहे. त्यामध्ये काम करत राहूया, त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. ते काम निश्चित प्रकारे आपण सगळे एकत्रितपणे काम करू हा विश्वास सुद्धा मला या निमित्ताने द्यायचा आहे.